दुपारचे 2 वाजलेत. काही महत्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये बघणार आहोत आणि सगळ्यात पहिली ती म्हणजे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी संदर्भातली बातमी. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पुणे कोर्टामध्ये आज सुनावणी झाली आणि आज वढूगावचा सरपंच उलट तपासणीला गैरहजर राहिला, पण प्रकाश आंबेडकर यांची साक्ष पूर्ण झाली. यावेळी पाचही गावचे ग्रामसेवक, आयबी अधिकारी, सामाजिक न्याय मंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना साक्षीला बोलावण्याची मागणी आज आंबेडकरांनी केली. 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेपासून 1 जानेवारीच्या हिंसाचारापर्यंत घटना कशा घडल्या आणि त्याची पार्श्वभूमी काय हे आंबेडकरांनी आयोगासमोर मांडलं. थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणी यांच्याकडे, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. वैभव, प्रकाश आंबेडकर नेमकी काय साक्ष देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, काय अपडेट आहे? सुवर्ण, प्रकाश आंबेडकर यांनी मना कांबळे यांच्या वतीनं आज कोरेगाव भीमा आयोगासमोर बाजू जी आहे ती मांडली. या सगळ्या एकूण हिंसाचाराची पार्श्वभूमी काय, नेमकी 31 तारखेच्या संध्याकाळी एल्गार परिषदेपासून ते 1 जानेवारीचा कोरेगाव भीमाचा हिंसाचार होण्यापूर्वीसुद्धा कुठल्या कुठल्या घटना नेमक्या घडल्या, 5 गावांनी मिळून एकत्रितरित्या 1 जानेवारीला बंद का केला होता, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयामध्ये मांडल्या. आपण पाहतोय या न्यायालयाची सुनावणी जी आहे ती दुपारच्या जेवणासाठीची सुट्टी जी आहे त्यासाठी थांबवण्यात आलेली आहे. जवळपास 15 तास प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू जी आहे ती न्यायिक आयोगासमोर मांडली, न्यायालयीन आयोगासमोर मांडली. आणि या सगळ्यामध्ये एकूण 31 तारखेपासून ते 1 जानेवारीपर्यंत ज्या ज्या घटना घडल्या त्यांची व्यवस्थित मांडणी करून त्यासाठी कारणीभूत घडलेल्या गोष्टी आणि 5 गावांनी एकत्रितरित्या जी बंद ठेवण्याची मागणी केलेली होती ती नेमकी कशासाठी केलेली होती याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी ग्रामसेवकांना समन्स द्यावा आणि न्यायालयाच्या आयोगासमोर त्यांना बोलवण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्याच्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनासुद्धा समन्स देऊन या ठिकाणी बोलवावं अशी मागणी जी आहे ती आंबेडकर यांनी केली. स्वतः आंबेडकर हे कोट घालून सुनावणीसाठी आलेले होते. ही सुनावणी संपल्यानंतर आता आंबेडकर बाहेर निघालेत. या सगळ्या मागणीमध्ये आणखी काही आयबीचे अधिकारी असतील किंवा राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी असतील ज्यांना तिथं घडणाऱ्या वादावादीची आधीच कल्पना होती, मात्र तरीसुद्धा त्यांनी योग्य ती खबरदारी का घेतली नाही पोलीस प्रशासनानं असाही प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी. नक्की धन्यवाद वैभव, आपण सविस्तर या सगळ्याविषयी अधिक माहिती दिल्याबद्दल. राफेल डील प्रकरणामध्ये होत असलेले आरोप चुकीचे असल्याचं मत दसॉचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी व्यक्त केले. आपण खोटं बोलत नाही, सीईओ पदावर काम करताना खोटं बोलू शकत नाही असं ट्रॅपियर यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर बोलताना स्पष्ट केलं. तसंच रिलायन्स कंपनीला भागीदार करून घेण्यासाठी सरकारचा कोणताही दबाव नव्हता, आम्ही स्वतःहून या करारासाठी रिलायन्सची निवड केली असं त्यांनी सांगितलं. राफेल डील प्रकरणामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं दसॉचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी म्हटलंय. दसॉल्ट ही कंपनी राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करते. The main opposition party in India, the Congress party, has said that the CEO of Dassault is covering up for the Indian Prime Minister, is covering up for a deal which is not clean. And he said, in short, he just said, used the word liar. He accused you of being a liar. Yes, I saw that and I am a little bit sad to see, because we have also a long experience with the Congress party. The deal with the Mirage 2000 was at the time of the Congress party. Mrs. Gandhi, the first deal with India in 1953 was also with Nehru, and there are honorable prime ministers at that time, and we have been working with India. We are not working for a party. We are working and supplying strategic assets, strategic products like fighters, to the government of India, to Indian forces, to Indian Air Force. And this is what is most important. I don't lie. The truth, everything I declared before, all the statements I made are the truth. पुन्हा पुण्याला जाणार आहोत. प्रकाश आंबेडकर सुनावणीनंतर बाहेर आल्यावर बोलताय. स्टेप बाय स्टेप जाऊ सर. तुम्ही सरकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी आयोगासमोर हजर करण्यात यावं, हजर या राहावं त्यांनी, अशी जी मागणी केलेली आहे ती नक्की काय मागणी आणि त्याची काय? कमिशनचं एक टर्म ऑफ रेफरन्स आहे,
की गव्हर्नमेंट मिशनरीचा फेल्युअर कुठे झाला हा फाइंड आउट करायचा आहे. दुसरा टर्म ऑफ रेफरन्स असा आहे त्याच्यामध्ये की बाबा याच्यामध्ये कोणकोण गुन्हेगार आहेत आणि कुठल्या संघटनेने ही दंगल केली या संदर्भातला आहे. तेव्हा पहिल्या मुद्द्याच्या संदर्भात आम्ही असं म्हटलं की फेल्युअर हा जर इस्टॅब्लिश करायचा असेल तर जेवढी गव्हर्नमेंट मिशनरी आहे तेवढी गव्हर्नमेंट मिशनरी त्या ठिकाणी कोर्टासमोर आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा आले पाहिजेत. दुसरं आम्ही त्याच्यामध्ये मांडले की या सगळ्यांमध्ये जो काही कम्युनिकेशन झालेला आहे, मग रिटर्न कम्युनिकेशन असेल किंवा ऑडिओ कम्युनिकेशन असेल, हा सगळाही कमिशन पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे. तिसरं त्याच्यामध्ये आम्ही असं मांडलेलं आहे की बा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आपण ज्यावेळेस बघू त्या सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स याच्यामध्ये 20 डिसेंबरपासून काय घडलं ते 31 तारखेपर्यंत हा एक फेस, 1 तारखेला काय घडलं त्याच्या असताना दुसरा फेस, आणि तिसरा फेस एल्गार परिषद म्हणजे काय हे समजून घेणं त्याच्यातला भाग आहे. कमिशनचा व्ह्यू असा आहे की आम्ही पहिल्यांदा ज्यांनी ॲफिडेविट दाखल केलेले आहेत त्यांना असताना एक्झामिन करून आम्ही जे सगळे वकील मंडळी आहोत ते असताना म्हणतोय की रूल ऑफ बुकप्रमाणे जायचं असेल तर सरकारी वकील सरकारी अधिकाऱ्यांचं पहिल्यांदा असताना एक्झामिन झालं पाहिजे आणि मग ज्यांनी ॲफिडेविट दिलेले आहेत त्यांचं असताना एक्झामिन झालं तर अधिक चांगलं होईल. कोर्टाला अजून बाजू ऐकायची आहे आणि त्याच्यामुळे मुंबईला आम्ही सबमिट केलेले ॲप्लिकेशन जे आहे त्या ॲप्लिकेशनवरती त्या ठिकाणी हिअरिंग होईल असा मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही जे मांडलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी असलेले जे महसुली अधिकारी तलाठी असतील किंवा ग्रामसेवक असतील यांनी काही माहिती पोलिसांकडे दिली होती, तर हे नक्की काय आहे म्हणजे कधी दिली होती आणि त्याबाबतचे काय तुम्ही पुरावे सादर करता? ते कोर्टा कमिशनकडे ते पुरावे आहेत, नाही असं नाही. काही जणांनी ॲफिडेविट मार्फत दाखल केलेलं आहे. तेव्हा पोलिसामधले अधिकारी, रेव्हेन्यूमधले अधिकारी, इंटेलिजन्समधले अधिकारी यांची चौकशी झाली पाहिजे. त्याचा क्रम कसा ठरवायचा हा कमिशननी ठरवायचा आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे. सुनावणी दरम्यान काय झालं याविषयीची माहिती प्रकाश आंबेडकर आता पुण्यामध्ये सगळ्या प्रसारमाध्यमांना देत आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो. पुढची बातमी, राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अवनी वाघिणीच्या शिकारीवरून खडाजंगी झाली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनी प्रकरणावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरलं. अवनीला मारल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करा, ज्यांनी मारलं ते देखील चौकशी समितीमध्ये आहेत, त्यामुळे ही समिती नको ही उद्धव ठाकरे यांची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडली. अवनी प्रकरणावरून मुनगंटीवारांना धारेवर धरा अशा सूचना उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांना दिल्या होत्या, त्याचंच प्रतिबिंब या बैठकीत पाहायला मिळालं. याबाबत निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी झाली पाहिजे अशा बाबतची मागणी आज आम्ही आमच्या शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं माननीय मुख्यमंत्र्यांना केली. तसंच या मितीपर्यंत अवनी वाघिणीचे 2 बछडे आतापर्यंत सापडले नाहीत. याचा अर्थ असा होतो की आज 13-14 दिवस होत आहेत, त्यांना जर कुठलंही खाद्य नसेल तर ते जगू शकतात का? नाही, मी आलो तेव्हा तर काही हा विषय झालेला नाही. मी चंद्रपूरहून आलो त्याच्या अगोदर त्यांनी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असेल तर मला माहीत नाही, पण मी कॅबिनेटमध्ये साधारणतः 50 मिनिटं होतो तेव्हा कोणीही हा विषय माझ्यासमोर तर काढला नाही. माझ्या अगोदर कोणी विषय काढला असेल माझ्या मागे तर मला त्याची माहिती. दरम्यान अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. ही समिती चौकशी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव तालुक्यात दाखल झाली आहे. ज्या ठिकाणी अवनीला ठार करण्यात आलं त्या सराटी इथल्या घटनास्थळी ही समिती पोहोचली. नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती याचा आढावा समितीकडून घेण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात येते. एकनाथ शिंदेंनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना ही मागणी केली आहे. याबाबत शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं. दरम्यान आता यापूर्वी समृद्धीला विरोध करणारेच या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची भाषा करत असल्याचं समोर येत आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा क्रांती मोर्चाचं बेमुदत उपोषण सुरू आहे. आज या उपोषणकर्त्यांची अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. हे कळताच सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेतली. राज ठाकरे जरी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला जाणार असले तरी मनसेची परप्रांतीयांविरोधातली धार कमी झालेली नाही, कारण आता ठाण्यामध्ये 19 तारखेला होणाऱ्या छटपूजेला आधीच मनसेनं विरोध केलेला आहे. गणेशोत्सवाप्रमाणे छटपूजेलाही निर्माल्य घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणी मनसेनं केली होती. तसंच मागणी मान्य न झाल्यास खळखट्याक आंदोलनाचा इशाराही मनसेनं दिला होता. त्यावर आता ठाणे पोलिसांनी मधला मार्ग काढलाय. त्यानुसार गणेशोत्सवाप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृत्रिम तलावात छटपूजा केली जाणार आहे. वर्तकनगर पोलिसांच्या प्रदूषणमुक्त छटपूजेच्या संकल्पनेचं स्वागत होत आहे. निर्माल्य वगैरे साठू नये, तलाव प्रदूषित होऊ नयेत म्हणूनच त्यासाठी हा कार्यक्रम कृत्रिम तलावाची रचना केलेली आहे. पूजेच्या कार्यक्रमाला आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमचे पोलीस उपायुक्त वगैरे साहेबांनी भरपूर बंदोबस्त दिलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही योग्य तो चोख बंदोबस्त ठेवणार आहोत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पैठणमध्ये एका कारखान्याचं गाळप बंद पाडलं. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचं गाळप बंद पाडण्यात आलं. FRP जाहीर न करताच कारखान्यानं गाळप सुरू केल्यानं स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि त्यांनी कारखान्याचं गाळप बंद पाडलं. सध्या कारखान्यामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. व्याघ्र सफारीसाठी मध्य प्रदेशच्या पेंट इथं गेलेल्या बुलडाणा इथल्या काही पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. टुरिया गेटजवळ एका वाघिणीचं पर्यटकांना दर्शन घडलंय. काही काळी ही वाघीण मनमुराद परिसरात हिंडत होती. 13 वर्षांमध्ये तब्बल 26 पिलांना जन्म देणाऱ्या या वाघिणीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली. एकीकडे वाघिणीच्या दर्शनानं पर्यटक आनंदात असताना दुसरीकडे नागपुरात मात्र वाघ दिसला त्यामुळे स्थानिक भयभीत झाले. शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरच्या सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसल्याचं सांगतायत. काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे छावेही पाहिल्याचं समोर आलंय, त्यामुळे ही वाघीण असावी असा संशय व्यक्त केला जातोय. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केलेली आहे. रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर पडणंही त्यांनी आता बंद केलेलं आहे. सहारा सिटीच्या मागच्या बाजूला निर्माणाधीन बंगले रिकामे पडलेले आहेत. आजूबाजूचा परिसर झुडपी जंगलानं व्यापलेला आहे आणि त्यामुळेच नागपूरच्या वनाधिकाऱ्यांनी सुद्धा गावकऱ्यांना वाघ दिसण्याची जी गोष्ट आहे ती नाकारलेली नाही. आता आपण जाणार आहोत सोलापुरातल्या हिप्परगा या तलावाकाठी. पाहूयात तिथे परदेशी पक्ष्यांचा कसा मेळा भरलेला आहे. क्षितिजावरची मोहनमाळ, मावळतीच्या सूर्यासोबत मिसळणारे रंग आणि ध्यानमग्न असणारे फ्लेमिंगो. सोलापूरच्या हिप्परगा तलावाजवळ आलात तर या थंडीच्या दिवसात तुमच्या डोळ्यांना सुखावणारं हे चित्र दिसतं. निसर्गातल्या रंगांच्या इतक्या शेड्स बघून तुमच्या मनालाही बरं वाटतं. कुठे कॉमन क्रेन, व्हाईट स्टॉक, सायबेरियन स्टोन चॅट, तर कुठे बार हेडेड गी, पेंटेड स्टॉक आणि ग्रेटर फ्लेमिंगो. पक्ष्यांच्या कितीतरी जाती पोटजाती इथे डोळे भरून बघता येतात. सायबेरियन जो बेल्ट आहे आणि बराच युरोपचा भाग, तिकडे आता थंडीच्या सीझनमध्ये तापमान अगदी म्हणजे -20 वगैरे जातं. तर तिथलं म्हणजे एकतर तिथं फूड पण त्याला अवेलेबल होत नाही, त्यामुळे कारण पूर्ण बर्फ असतं. त्यामुळे आणि त्याच दरम्यान आपल्या इथलं काय वातावरण अगदी म्हणजे सोयीस्कर असतो, व्यवस्थित त्यांच्यासाठी थंड पण असतो बऱ्यापैकी. नाहीतर आपल्या इथला उन्हाळा त्यांच्यासाठी असाही आहे, त्या मानाने इथली थंडी चांगली असते त्यांच्यासाठी. त्यामुळे बरेच असे म्हणजे पाण्यावरती येणारे पक्षी आणि परत माळरानावर येणारे बरेच पक्षी, असे एकंदरीत जवळजवळ 100-150 प्रजातीचे आणि बाकी असे काही रेअर बर्ड्स पण आता सध्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील हिप्परग्यात. परदेशातून येणारे हे पाहुणे इथल्या तलावाकाठी आपलं बस्तान बसवतात आणि इथला पाहुणचार घेऊन पुढच्या प्रवासाला निघतात. विंटर असल्यामुळं खास बर्डिंगचा सीझन चालू आहे आणि त्यासाठी फ्लेमिंगो, बारेड गीज, क्रेन सारखे पक्षी आलेत, ते बघण्यासाठी आलो आहे. परदेशाहून येणारे पक्ष्यांची संख्या खूप मोठी आहे आणि 265 प्रजाती सोलापुरात आढळतात. पक्षी निरीक्षण हे खूप वेगळा अनुभव देऊन जातं की एखाद्या पक्ष्याच्या हालचाली, त्यांचं बिहेवियर, त्यांचं इंटरॅक्शन जे चाललेली असते त्यातून खूप गोष्टी कळून येतात आणि
त्या मग लिखाणातून उतरवताना ही खूप वेगळा अनुभव असतो. आता इतकी समृद्धी या तलावाकाठी असल्यावर पर्यटकांचे कॅमेरे कसे शांत राहतील? या वैभवाला आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी पर्यटकांचे कॅमेरे सरसावतात आणि मग पक्ष्यांच्या कवायती या कॅमेरात कैद होतात. मायग्रेटरी बर्ड्स एवढे मोठ्या प्रमाणात येतात, त्यामध्ये बरेचसे ईगल्स आहेत, ग्रेटर स्पॉटेड ईगल आहे, इंडियन स्पॉटेड ईगल आहे, पांढरा करकोचा झाला, बारहेड गूज झाले, कॉमन क्रेन झाले, डोमेसिल क्रेन झाले, वेगवेगळ्या टाईपचे हॅरियर्स असे मोठ्या प्रमाणात सोलापूरला येतात. पण आपल्या म्हणजे सोलापूर हे फार पक्ष्यांसाठी एक नंदनवनच आहे. या पक्षी वैभवाला थोडासा प्रशासनाच्या मदतीचा हात मिळाला तर इथे उत्तम पर्यटन स्थळ उभं राहू शकेल. सरकारने ह्या ज्या पक्षी पर्यटनाचं केंद्र आहे ते विकसित करणं गरजेचं आहे, तरच हे पक्षी टिकतील आणि सोलापूरचा लौकिक देखील वाढण्यास मदत होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. खंडाळा घाटात ऑइल सांडल्यानं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. मृत्यांजन पुलाजवळच्या उतारावर टँकरमधलं हे ऑइल सांडल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून IRB आणि पोलिसांकडून माती टाकण्याचं काम हाती घेण्यात आलं. मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ रोखून धरली गेलेली होती. खंडाळा गावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक हैराण झाले, प्रवासी हैराण झाले. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद शहरात आला. इथल्या चौबारा चौकात पतंग काढण्याच्या नादात स्वप्नील झगरे हा मुलगा 3 मजली इमारतीवरून पडला. मात्र 3 मजल्याच्या इमारतीवरून तो खाली उभा असलेल्या मित्राच्या पाठीवर पडला. विशेष म्हणजे या अपघातात दोघांनाही साधं खरचटलं सुद्धा नाही. CCTV मध्ये ही सगळी घटना कैद झाली आहे. कोल्हापुरामध्ये काल 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यात दोन्ही गटाचे 5 जण जखमी झाले होते. माजी नगरसेवक प्रतीप उल्पेवर बलात्काराचा गुन्हा आज त्यानंतर दाखल करण्यात आला. त्याने मुलांना ठार मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन बलात्कार केला असा आरोप त्याच्यावर आहे. यावरून उल्पेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर या दोन्ही गटांमध्ये परस्पर विरोधीही गुन्हे दाखल झालेले आहेत. जागेच्या वादातून भिवंडीत पत्नीसमोरच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद आवेश असं मृत व्यक्तीचं नाव आहे. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या आवेशला धडक दिली. यानंतर त्यांनी चाकून आवेशवर वार केले. या दरम्यान घटनास्थळी जमलेल्या लोकांनी हल्लेखोरांपैकी एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मृत मोहम्मद आवेश अन्सारीच्या जागेवर फिरोज आणि अफरोज हे दोघे भाऊ अतिक्रमण करून बांधकाम करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होता. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 धरणांचा साठा 61% गेलेला आहे. 10 नोव्हेंबर रोजी नोंदवलेली ही आकडेवारी आहे. मॉन्सूनमध्ये खडकवासला, पानशे, टेमघर आणि वरसगाव ही धरणं ओसंडून वाहत होती. मात्र आत्ताची परिस्थिती ही चिंताजनक आहे. कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडरमॅन, हल्क यांसारख्या अनेक सुपरहिरोंचे जन्मदाते स्टेनली यांचं लॉस एंजल्समध्ये आज निधन झालं. त्यांच्या निधनानं कॉमिक्स जगताचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होते. ते 95 वर्षांचे होते. वास्तवात सुपरहिरोचा वावर कसा असेल हे ध्यानात ठेवून ली यांनी पात्र उभी केली होती आणि म्हणूनच ती प्रेक्षकांना भावली. जालन्यामधली जालन्यामध्ये भाजपा आमदाराच्या भाच्यानं एका तरुणाला प्रचंड मारहाण केली. एका फेसबुक पोस्ट टाकल्याच्या वादातून ही मारहाण झाल्याचं कळत आहे. आमदार नारायण कुचे यांच्या भाच्याची ही दादागिरी गुंडगिरी आहे. राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्याला त्यानं प्रचंड मारहाण केलेली आहे. नारायण तुमचे यांचा भाचा दीपक डोंगरे असं या मारहाण केलेल्या तरुणाचं नाव आहे आणि त्यानं प्रचंड मारहाण केली. आपण बघू शकतो तो खूप मोठ्या प्रमाणात जखमी देखील झालेला आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल. रवी, नेमकं काय घडलं होतं? काय ही सोशल मीडियावरची पोस्ट होती ज्याच्यामुळे इतकी मारहाण या व्यक्तीला करण्यात आली आहे? केतकी बदनापूरचा एक तरुण जो सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती त्याने की आमदार नारायण कुचेंचा भ्रष्टाचार मी लवकरच उघड करेल असं त्याने पोस्ट टाकली होती. आणि याच पोस्टच्या रागातून आमदार नारायण कुचे यांचा भाचा याने त्या तरुणाला म्हणजे भीमराव दिघे असं त्या तरुणाचं नाव होतं, त्याला मारहाण झाली. त्याचं नाव तर त्याला गाडी आडवी करत त्याला बेदम मारहाण केली आणि तू काय भ्रष्टाचार उघड करतो असं त्याने धमकावत रॉड आणि त्याच्याजवळ एक तलवार सुद्धा होती असं
भीमराव दिघे यांचं म्हणणं आहे आणि तू पोस्ट मागे घे नाही तर तुला अजून मारहाण करू आणि तुला संपवू अशा धमक्या सुद्धा दीपक नावाचा भाचा आहे आमदार कुचे यांचा दिलेल्या आहेत. आता रिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आता पोलीस पुढे काय कारवाई करतात ते नक्कीच बघावं लागणार आहे. धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल. पुढची बातमी उघडत राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अवनी वाघिणीच्या शिकारावरून खडाजंगी झाली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनी प्रकरणावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धारेवर धरलं. अवनीला मारल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करा. ज्यांनी मारलं ते देखील चौकशी समितीत आहेत त्यामुळे ही समिती नको ही उद्धव ठाकरेंची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडली आहे. अवनी प्रकरणावरून मुनगंटीवारांना धारेवर धरा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी सेनेच्या मंत्र्यांना दिल्या होत्या आणि त्याचाच पडसाद आज या बैठकीत पाहायला मिळाले. याबाबत निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी झाली पाहिजे अशा बाबतची मागणी आज आम्ही आमच्या शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं माननीय मुख्यमंत्र्यांना केली. तसंच या मितीपर्यंत अवनी वाघिणीचे दोन बछडे आतापर्यंत सापडले नाहीत. याचा अर्थ असा होतो की आज 13-14 दिवस होत आहेत. त्यांना जर कुठलंही खाद्य नसेल तर ते जगू शकतात का? नाही मी आलो तेव्हा तर काही हा विषय झालेला नाही. मी चंद्रपूरहून आलो त्याच्या अगोदर त्यांनी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असेल तर मला माहीत नाही. पण मी कॅबिनेटमध्ये साधारणतः 50 मिनिटं होतो तेव्हा कोणीही हा विषय माझ्यासमोर तर काढला नाही. माझ्या अगोदर कोणी विषय काढला असेल माझ्या मागे तर मला त्याची माहिती. नक्कीच यावरून आता वेगवेगळी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे. पुढची बातमी आहे समृद्धी महामार्गाबद्दलची. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी आता शिवसेनेकडून करण्यात येते. एकनाथ शिंदेंनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. याबाबत शिवसेनेचं शिष्टमंडळ सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलंय. यापूर्वी समृद्धीला विरोध करणारेच आता या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची भाषा करत असल्याचं सुद्धा या निमित्तानं समोर आलंय. मुंबईतल्या आझाद मैदानावर सकल मराठी क्रांती मोर्चाचं बेमुदत उपोषण सुरू आहे. आज या उपोषणकर्त्यांची अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. हे कळताच सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सुद्धा उपोषणकर्त्यांची भेट घ्यायला तिथे गेले. दरम्यान काल काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पुणे कोर्टात आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांची आज साक्ष पूर्ण झाली आहे. पाचही गावचे ग्रामसेवक आयबी अधिकारी सामाजिक न्यायमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना साक्षीला बोलावण्याची मागणी आज प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेपासून 1 जानेवारीच्या हिंसाचारापर्यंत घटना कशा घडल्या आणि त्याची पार्श्वभूमी काय होती हे आंबेडकरांनी आयोगासमोर मांडलं. दरम्यान आयोगाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुनावणीला सोमवारपासून सुरुवात झाली. सोमवारी म्हणजे काल दाभाडे नावाच्या व्यक्तीची आयोगासमोर साक्ष आणि उलट तपासणी करण्यात आली. हिंसाचाराच्या दरम्यान नेमकं काय झालं याची माहिती दाभाड्याने दिली. मिलिंद एकबोटे आणि धनंजय देसाई यांच्या संदर्भानं ही साक्ष होती त्यात या दोघांना ओळखत नसल्याचं दाभाडे यांनी सांगितलं. जेवढी गव्हर्नमेंट मिस्टरी आहे तेवढी गव्हर्नमेंट मिस्टरी त्या ठिकाणी कोर्टासमोर आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा आले पाहिजे. दुसरं आम्ही त्याच्यामध्ये मांडलं की या सगळ्यांमध्ये जो काही कम्युनिकेशन झालेला आहे मग रिटन कम्युनिकेशन असेल किंवा ऑडिओ कम्युनिकेशन असेल हा सगळाही कमिशन पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे. तिसरं त्याच्यामध्ये आम्ही असं मांडलेलं आहे की बा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आपण ज्यावेळेस बघू त्या सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स याच्यामध्ये 20 डिसेंबरपासून काय घडलं ते 31 तारखेपर्यंत हा एक फेस, 1 तारखेला काय घडलं त्याच्या असताना दुसरा फेस आणि तिसरा फेस एल्गार परिषद म्हणजे काय हे समजून घेणं त्याच्यातला भाग आहे. आणि आता देशातली सगळ्यात महत्वाची एक चर्चेत असलेली बातमी राफेल डील प्रकरणात होत असलेले आरोप चुकीचे असल्याचं मत दसॉचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी व्यक्त केलंय. आपण खोटं बोलत नाही सीईओ पदावर काम करताना खोटं बोलू शकत नाही असं ट्रॅपियर यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींच्या आरोपांबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलंय. तसंच रिलायन्स कंपनीला भागीदार करून घेण्यासाठी सरकारचा कोणताही दबाव नव्हता आम्ही स्वतःहून या करारासाठी रिलायन्सची निवड केली असंही त्यांनी सांगितलं. राफेल डील प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे एरिक ट्रॅपियर यांनी म्हटलंय. दसॉल्ट ही कंपनी राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करते.
The main opposition party in India, the Congress party, has said that the CEO of Dassault is covering up for the Indian Prime Minister, is covering up for a deal which is not clean. And he said, in short, he just said, used the word liar. He accused you of being a liar. Yes, I saw that and I am a little bit sad to see, because we have also a long experience with the Congress party. The deal with the Mirage 2000 was at the time of the Congress party. Mrs. Gandhi, the first deal with India in 1953 was also with Nehru, and there are honorable prime ministers at that time, and we have been working with India. We are not working for a party. We are working and supplying strategic assets, strategic products like fighters, to the government of India, to Indian forces, to Indian Air Force, and this is what is most important. I don't lie. The truth, everything I declared before, all the statements I made are the truth. I can confirm to you today, and I don't have the reputation to lie. And when you are in my position as a CEO, you don't lie. तर दसाच्या सीईओनी राहुल गांधी यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. यावर राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलंय, पलटवार केला आणि त्यांना उत्तर दिलंय. प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेला न विचारता करार केल्याचं मान्य केलंय. तसंच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी ट्विटरवर दिली आहे. तर या विषयावर राहुल गांधींनी छत्तीसगडच्या प्रचारसभेत सुद्धा भाष्य केलंय. त्यांनी राफेल विमान प्रकरणी घोटाळ्यावर पंतप्रधान मोदींवर थेट आरोप केले होते. आपण बघतोय राहुल गांधी यांनी थेट आरोप केले होते. काय नेमकं म्हटलं होतं त्यांनी छत्तीसगडच्या सभेत ऐकूयात. अनिल अंबानी जी के साथ जाते कॉन्ट्रॅक्ट को बदलते हैं हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड से कॉन्ट्रॅक्ट छीनकर अनिल अंबानी को देते और 30,000 करोड़ रुपए हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने भाइयों और बहनों आपका पैसा था आपके जेब में से छीन कर निकाला गया था. आपको लाइन में खड़ा करके आपके जेब में से पैसा निकाला गया था और 30,000 करोड़ रुपया आपका पैसा नरेंद्र मोदी ने अनिल अंबानी को दिलवाया. फ्रांस के राष्ट्रपति ने कहा कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने हमें साफ बता दिया था कि अगर हवाई जहाज खरीदना है तो अनिल अंबानी जी को कॉन्ट्रैक्ट देना होगा. 30,000 करोड़ रुपए उनकी जेब में डालने पड़ेंगे. तर काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी देखील दसावच्या सीईओंचा खुलासा खोडून काढलाय. एरिक ट्रॅपेर हे खोटं न बोलायला काय महात्मा गांधी लागून गेलेत का, असा प्रतिसवाल काँग्रेस प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनी केलाय. शाबाश, बहुत अच्छा ट्राय किए है, मगर वास्तव में ये है आप कांग्रेस पार्टी को बीच में लाके अपना ये धुलने की कोशिश मत कीजिए. ठीक है, आपने कोशिश तो किया, राजनीति में यह सब काम आएगी, मगर आप सीईओ एक कंपनी के हैं, जवाब देना ही पड़ेगा. अब ये तो महात्मा गांधी तो नहीं है ना, तो रहने दीजिए. कौन झूठ कह रहे हैं, क्या झूठ कह रहे हैं, देश गवाह है और ये हम पहचानेंगे कि किसने क्या झूठ बोला है. ये इस देश का आवाम लोग पहचानेंगे, तो आप मुझे समझाने की कोशिश मत कीजिए. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झालाय. 24 नोव्हेंबरला दुपारी अयोध्येत उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल. त्यानंतर साधू संतांची भेट घेऊन ते आशीर्वादोत्सवात सहभागी होतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते रामजन्मभूमीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर अयोध्येत त्यांची जाहीर सभा होईल. या सगळ्या कार्यक्रमात हजारो शिवसैनिक सहभागी होतील. अयोध्यावासियांमध्ये सुद्धा ठाकरे कुटुंबाबद्दल मोठी उत्सुकता आहे, त्यामुळे गर्दी लक्षात घेऊन उत्तर प्रदेश प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू केली. एक जरा वेगळी बातमी. मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणात लाखो झाडं आणि अनेक जुने वटवृक्ष नष्ट होत आहेत. कणकवलीकरांचं श्रद्धास्थान असणारा आणि 150 वर्षांहून सुद्धा जास्त जुना असलेला असाच एक वटवृक्ष सुद्धा यामध्ये नष्ट होणार आहे. आणि म्हणूनच कणकवलीकरांनी एकत्र येत या वृक्षाचा निरोप समारंभ साजरा केला.
कणकवलीच्या आधारवडाला घातलं जाणारं हे गारहाणं वटवृक्षाला अखेरचा निरोप देण्यासाठी आहे बरं. आल्या गेल्यावर सावली धरणारा, अनेकांना रोजगारासाठी हक्काचा निवारा बनलेला हाच वटवृक्ष आता हायवेच्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात मुळासह उखडला जाणार आहे. आणि म्हणूनच या वटवृक्षाच्या आठवणी जागवण्यासाठी कणकवलीकर एकत्र आलेत. पांगुळवालाची ढोलकी इथं स्थिरावल्याशिवाय ती पुढे गेलेली नाही हे तेवढं सत्य आहे. आणि त्याच बरोबर पाशेपारधी असो काही असो आणि दुसरा विषय म्हणजे अगदी जवळचा म्हणजे जवळून पाहिलेला, पूर्वी जी आमचं एसटी स्टँड होतं ज्यावेळी गाडीला विलंब असे एक दोन तास अर्धा तास त्यावेळी या वडाच्या सावळीला येऊन बसायचे. त्या झाडावर निर्दिय प्रकारचे पक्षी बसतात, बगळे आहेत, कावळे आहेत, घारी आहेत आणि सगळी एकोपान बघतात. पण मनुष्य हा असा प्राणी आहे की तो सगळ्यात विद्वान आहे, सगळ्यात विचारवंत आहे, त्याच्याकडे अंतःकरण आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे, देवानं दिलेला मेंदू आहे, यात सगळ्याचा जर तो चांगला उपयोग करेल म्हणजे हे एकतेचं चित्र कुठे आहे. या निरोप समारंभाला कणकवलीच्या राजकारण्यांनी देखील हजेरी लावली. पण हा वटवृक्ष स्थलांतरित करण्यासाठी या राजकारण्यांनी काहीही प्रयत्न केले नाहीत अशी खंत व्यक्त करत कणकवलीच्या नागरिकांनी व्यासपीठावरच्या राजकीय नेत्यांना चार खडे बोल सुनावले. इतके पराभूत मनोवृत्तीचे कणकवलीकर मी आज पहिल्यांदा बघतो. आपण सगळ्यांनी जर ठरवलं व्यासपीठावर तीन संभाव्य आमदार आहेत, मला अजून तोच लढवाई शिलेदार जीजी बघायचा आहे की जो एखाद्याच्या मागे लागल्यानंतर थांबत नाही, मला तोच डॅशिंग संदेश पारकर बघायचा आहे जो पीएसआयच्या कॉर्नरला हात घाल, मला तोच माइंड मास्टर राजन तेले बघायचा आहे जो कागदावर सगळ्या फेर खेळतो, मला तोच वैभव नाईक बघायचा आहे जो पिसाळ्यासारखा भांडतो. मुंबई गोवा महामार्गावरच्या चौपदरीकरणात तब्बल 1.5 लाख वृक्षांची कत्तल होतीये. मात्र त्यातल्या एकाही वृक्षांचं स्थलांतरण अथवा त्याचं पुनरोपण करण्यात आलेलं नाही. आणि म्हणूनच या हायवे रुंदीकरणामुळे एकीकडे कोकणचा विकास होणार असला तरी झाडांची मात्र बेसुमार कत्तलही होतीये याकडे डोळे झाक करून चालणार नाही. विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. बघणार काही महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात. राज ठाकरे जरी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला जाणार असले तरी मनसेची परप्रांतीयांच्या विरोधातली धार कमी झालेली नाहीये, कारण ठाण्यात 19 तारखेला होणाऱ्या छठ पूजेला आधीच मनसेनं विरोध केलाय. गणेशोत्सवाप्रमाणे छठ पूजेला सुद्धा निर्माल्य घेऊन जायला बंदी घालण्याची मागणी मनसेनं केली होती. ही मागणी मान्य न झाल्यास खळखट्याचा आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला होता. त्यावरच आता ठाणे पोलिसांनी मधला मार्ग काढलाय. त्यानुसार गणेशोत्सवाप्रमाणे महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृत्रिम तलावात छठ पूजा केली जाणार आहे. वर्तकनगर पोलिसांच्या प्रदूषणमुक्त छठ पूजेच्या संकल्पनेचं देखील स्वागत होत आहे. मराठवाड्यात दुष्काळाचे चटके आता चांगलेच जाणवायला लागलेत. लातूर जिल्ह्यात सारसा गावातल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. भुजंग पवार असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्याच्या 3 एकर शेतातला ऊस पाण्याअभावी जळून गेला होता. फेब्रुवारी त्याच्या मुलीचं लग्न होतं. हा लग्नाचा खर्च कसा करणार या विवंचनेतूनच त्यानं आपलं आयुष्य संपवलं. राज्यात मुंबई वगळता आणि कोकण वगळता सगळीकडे थंडी जाणवायला लागली. नागपूरमध्ये काल पारा 11.4 अंशांवर घसरला होता. विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्री आणि पहाटे तापमान 12 ते 14 अंशांच्या घरात सध्या आहे. पुण्यामध्ये तर काल रात्री महाबळेश्वरपेक्षाही तापमान कमी होतं. शिवाजीनगर केंद्रामध्ये काल 13.9 अंशांची नोंद करण्यात आली. त्याचवेळी महाबळेश्वरचं तापमान होतं 15.6 अंश सेल्सिअस. कंबोडिया इथं 87.3 मीटर लांबीच्या बोटीतून 179 लोकांना घेऊन जाण्यात आलं. या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. यापूर्वीचा विक्रम चीनच्या नावे होता. 2016 चीननं 77.8 मीटर लांबीच्या ड्रॅगन बोटीच्या माध्यमातून हा विक्रम केला होता.
कॉमिक्स जगताचे महानायक, मार्वल कॉमिक्सचे माजी संपादक आणि स्पायडरमॅन, हल्क यासारख्या अनेक सुपर हिरोंचे जन्मदाते स्टॅनली यांचं लॉस एंजल्स इथं निधन झालं. त्यांच्या निधनानं कॉमिक्स जगताचा आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होते. ते 95 वर्षांचे होते. वास्तवात सुपर हिरोचा वावर कसा असेल हे ध्यानात ठेवून त्यांनी ही पात्र उभी केली होती आणि म्हणूनच ती प्रेक्षकांना भावली. सध्या जगात सगळीकडे चर्चा आहे ती मिशेल ओबामांच्या आत्मचरित्राची. बिकमिंग असं या पुस्तकाचं नाव आहे. अनेक खासगी गोष्टींबाबत प्रांजळपणे लिहिल्याबद्दल मिशेल यांचं बरंच कौतुकही होतंय. मिशेल बराक ओबामा अशा संपूर्ण नावाची त्यांना गरज नाही. या माजी फर्स्ट लेडीचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय आणि ते भरपूर गाजतंय. प्रकाशकांच्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात इतक्या प्री ऑर्डर्स जगात कुठल्याही पुस्तकाला मिळालेल्या नव्हत्या. पण केवळ त्या प्रसिद्ध आहेत म्हणून हे पुस्तक गाजत नाहीये, तर अनेक गोष्टींबाबत त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय. मग त्यांचं आणि बराक यांचं नातं असो किंवा त्यांचं मिसकॅरेज असो. मिसकॅरेजबद्दल मिशेल म्हणतात, माझं वय 34 होतं त्यामुळे आम्ही IVF केलं. मला 2 मुली होण्याआधी माझा गर्भपात झाला होता. मला वाटलं मी अपयशी ठरले, कारण गर्भपात होणं किती कॉमन आहे हे तेव्हा मला माहीतच नव्हतं. कारण आपण त्याबाबत बोलतच नाही, आपण आपलं दुःख घेऊन बसतो, असा समज करून घेतो की काहीतरी भयंकर झालंय. तसं नसतं. तरुण मातांना हे सांगणं गरजेचं आहे की गर्भपात होण्यात त्यांचा दोष नाही. महिलेचं शरीर आणि प्रकृती याबाबत महिलाच एकमेकींशी बोलत नाहीत, मला वाटतं हे खूप चुकीचं आहे. मिशेल आणि बराक यांची जोडी जगप्रसिद्ध, पण त्यांच्यातही मतभेद झाले, काही वेळा टोकालाही गेले. पण त्यांनी विवाह समुपदेशनाचा मार्ग निवडला. विवाह समुपदेशनामुळे आम्ही आमच्यातल्या मतभेदांबद्दल मोकळेपणानं बोलायला शिकलो. मला अशी खूप तरुण दाम्पत्य माहिती आहेत ज्यांना वाटतं की मतभेद असणं म्हणजे काहीतरी भयंकर आहे. त्यांना हे माहीत नसावं की बहुचर्चित मिशेल आणि बराक ओबामा त्यांच्या नात्यावर काम करतात, कष्ट घेतात आणि गरज पडेल तेव्हा आम्ही समुपदेशकाचा सल्लाही घेतो. माझा पती जगातल्या सर्वात मोठ्या पदावर निवडून येईल असं मला कधीही वाटलं नाही, असंही मिशेल यांनी लिहिलंय. 2008 साली माझा पती अध्यक्ष निवडणूक जिंकेल असं मला वाटलं नव्हतं. अनेक कृष्णवर्णीय नागरिकांनाही तसंच वाटत होतं. आम्हाला आशा ठेवण्याचीही भीती वाटत होती, कारण ज्या देशानं तुमच्यावर कधी काळी अत्याचार केले त्या देशाचं नेतृत्व एक दिवस तुम्ही कराल यावर विश्वास बसत नाही. माझ्या आजी आजोबांवर अत्याचार झाले, माझे खापर पणजोबा गुलाम होते आणि या आठवणी मनातून जात नाहीत. मिशेल यांचं हे पुस्तक जगभरात अनेक भाषांमध्ये अनुवादित होणार यात शंका नाही. अनेक महिला आणि पुरुष त्यांच्यापासून प्रेरणा घेतील यातही वाद नाही. आता प्रतीक्षा आहे ती बराक यांच्या आत्मचरित्राची. ते येईल तेव्हा कहाणी पूर्ण झाल्यासारखं वाटेल.